पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका उपाध्यक्ष शंकरशेठ ठाकूर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवित बुधवारी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त खारघरमधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. महापौर डॉ कविता चौतमोल आणि भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका उपाध्यक्ष शंकरशेठ ठाकूर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवित साजरा करण्यात आला. त्यानिमित्त खारघरमधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य तसेच वह्या वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमहापौर चारुशीला घरत, सभापती प्रकाश बिनेदार, दर्शना भोईर, नगरसेवक प्रवीण पाटील, भाजप नेते दत्ता वर्तेकर, MD पाटील, भीमराव लोंडे, शुभ पाटील, प्रेम ठाकूर, शाळा कमिटी अध्यक्ष नीळकंठ पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि वह्या वाटप करून मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद शाळेचं जे आपण ऐकत आहात की महानगरपालिकेमध्ये हस्तांतरणाची जी प्रक्रिया चालू आहे, तर नक्कीच त्याच्यामध्ये आमच्या शिक्षण सभापती ज्या आज येते येऊ शकणार नाही, परंतु त्यांचेही प्रयत्न चालू आहेत आणि आमचे सगळे पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत, त्यांचीहीच इच्छा आहे की लवकरात लवकर हे जिल्हा परिषद शाळांचं आपल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये हस्तांतरण व्हावं, जेणेकरून बऱ्याच शाळांच्या शाळांमध्ये आपल्या दुरावस्था बघायला मिळते की काही शाळांत वर्ग खचले, कुठं पडायला लागला, तर ते आम्हाला वाईट वाटतंय. आम्हाला असं वाटतं की कधी हस्तांतरण आले ही मुलं एवढे सुंदर आमच्याकडे येतील आणि आम्हाला यासाठी काहीतरी पालिकेतर्फे करायला मिळेल, हेच आमची पण अपेक्षा आहे आणि लवकरात लवकर आमचं करू असे प्रयत्न आमचे चालूच आहेत.